नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या प्रयत्नामुळे आणि भारताने पाठवलेल्या प्रस्तावामुळे 2023 हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट वर्ष म्हणून साजरं होणार आहे. अशा ह्या पौष्टिक मिलेट्सचा आपण आपल्या आहारामध्येही समावेश करूया. खरं तर भारतामध्ये खूप सारे छान छान पारंपरिक पदार्थ आहेत जे मिलेट्सपासूनच बनवले जातात. या मिलेट्सचे किती प्रकार आहेत, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत, त्याचा व्हिडिओ मराठीमध्ये माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. आता तुम्ही मला म्हणाल की अहो, या मिलेट्सचे खूप सोपे आणि आपल्याला आवडतील असे पदार्थ आहेत का? तर हो, आहेत, माझ्या चॅनलवर आहेत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकारच्या मिलेट्सचे योग्य पद्धतीने आंबवून तयार केलेल्या डोस्यांची रेसिपी बघणार आहोत. योग्य पद्धतीने आंबवून केलेल्या डोस्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B12 असतं आणि व्हिटॅमिन C-सुद्धा असतं. चला मग किचनमध्ये रेसिपी बघूया. पहिली रेसिपी, कांगराळ किंवा ज्याला फॉक्सटेल मिलेट्स म्हणतात त्याचा कुरकुरीत डोसा. 2 कप फॉक्सटेल मिलेट्स घ्यायचे, ज्याला आपण राळ किंवा कांगराळ असं म्हणतो. त्याच्यामध्ये 1/2 कप उडदाची डाळ घालायची आहे. 1/2 कप लाल पोहे घालायचेत, हे ऑर्गॅनिक रेड पोहा आहे. आणि 1 छोटा चमचा मेथीचे दाणे घालायचेत. आता हे सगळं आपल्याला पाण्याने व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्यामध्ये हे बुडेल एवढं पाणी घालायचंय आणि याला ॲटलीस्ट 6 तास तरी आपल्याला मिनिमम भिजवायचंय. उद्या सकाळी जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर आदल्या दिवशी 2 ते 3 च्या बेताला हे भिजवून ठेवायचंय. आता हे मी दुपारी भिजवलंय, आता रात्रीचे 9 वाजले, साधारण 2 वाजता मी हे भिजवलंय. तर आता हे छान भिजलंय, याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय. आता असं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचंय आणि कन्सिस्टन्सी आपल्याला याची अशीच ठेवायची. हे बॅटर आपल्याला एका बऱ्यापैकी मोठ्या पातेल्यात काढायचंय, कारण ते फर्मेंट झाल्यावरती त्याची क्वांटिटी वाढते. मग ते भांड्यातनं बाहेर पडू नये म्हणून जरा मोठंच भांडं घ्यायचंय आपल्याला. आणि वाटताना ह्याच्यामध्ये अगदी 1/2 कप पाणी घातलंय मी. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालूया, याला आपण छान मिक्स करून घेऊ. त्याच्यावर आपण एक हलकसं झाकण ठेवूया आणि याला ओव्हरनाईट आपल्याला आता फर्मेंट करायचंय. सगळ्यात आधी आपण झटपट हिरवी चटणी बनवून घेऊया. तर ह्याच्यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या, 2 मोठे टेबलस्पून कच्चे शेंगदाणे, 2 आल्याचे तुकडे, 7-8 लसणीच्या पाकळ्या, भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूया. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण, म्हणजे चटणी छान वाटली जाईल. चटणी वाटून झाली की आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये आपण अगदी 1/2 चमचा लिंबू घालूया आणि लिंबाची ॲसिडिटी बॅलन्स करायसाठी आणि तिखटाची चव एन्हान्स करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2 चिमूट साखर घालूया. हे मिक्स करून घ्यायचंय छान. आणि या चटणीवर आपण मस्त चरचरीत अशी मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी घालणार आहोत. चला, आता आपली झटपट होणारी हिरवी चटणी तयार झाली आहे. आता हे पीठ आपण ओव्हरनाईट आंबवलंय, तर हे छान आंबलंय तुम्हाला जर दिसत असेल तर. तर हे पीठ असं मस्त आंबलंय आपलं, आता मस्त एअर बबल्स तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये. चला मग आपण आता डोसा बनवूया. आज मी डोस्यासाठी बिडाचा तवा वापरणार आहे. हा सीझन कसा करायचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. याच्यावर आपण थोडंसं साजूक तूप घालूया आणि हे साजूक तूप आपण असं कांद्याने पसरवून घेऊया. याच्यावर एक डाव भरून डोस्याचं पीठ घालायचं आहे आणि त्याचं छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यावर वरून थोडंसं तूप घालायचंय आणि हा डोसा व्हायला
साधारण 2 ते 3 मिनिटं लागतील. तर मी गॅस मिडियमवर आहे. आता हा सगळीकडनं डोसा आपोआप निघायला लागतो. कुणाकुणाला डोसा फ्लिप करायला आवडत नाही, तर आता आपण याला असं छान फोल्ड करूया. बघितलं का कसा मस्त कुरकुरीत डोसा तयार झालाय. आता हा डोसा मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. चटणी वाढून घेऊया. आवडत असेल तर थोडंसं आवळ्याचं लोणचंही वाढून घेऊया. दुसरी रेसिपी, बाजरीचा कुरकुरीत डोसा. तर ही बाजरी मी स्वच्छ धुवून साफ करून जराशी भाजून ठेवलेली आहे. तर 1 कप बाजरी घेतली आहे मी इथे. काळे उडीद घेतलेत. काळे अख्खे उडदामध्ये सुद्धा फायबर्सचं प्रमाण भरपूर असतं. हे डोसे मी उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी करणार आहे. तर संध्याकाळी 4 ते 5 च्या बेताला आपण हे भिजवायला घ्यायचे. 2 तास भिजले की आपण याला वाटणार आहोत. 1/2 कप पोहे घेतलेत. पोह्यामुळे फर्मेंटेशनची प्रोसेस फास्ट होते. पोहे नसतील तर साधा भात वापरला तरी चालेल. 1 छोटा चमचा मेथ्या घालतीये, मेथ्याचे दाणे. आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एकदा. आता मी छान 2-3 वेळा पाण्यातनं धुवून घेतलंय स्वच्छ. आता याच्यात पाणी घालते मी. आणि हे आपल्याला 2 तास भिजवून ठेवायचं आहे. साधारण 3-4 कप पाणी घातलंय मी. तर हे छान 2 तास भिजू द्यायचे आपल्याला. आता 2 तास झालेत, हे छान भिजलंय. याला आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत. हे अगदी छान बारीक वाटून घ्यायचंय. आत्ता तुम्हाला दिसती अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. पाहिजे तर उद्या आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो. आणि मिक्सरवरती वाटताना पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर याला फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत. हे घट्ट नाही झाकायचंय, हलकंसं झाकायचंय. त्याच्यामुळे वाईल्ड एअरबॉर्न यीस्ट फर्मेंटेशनसाठी मदत करेल. आता हे काल रात्रभर आपण फर्मेंटेशनसाठी ठेवलंय आणि खूप छान फर्मेंट झालंय. आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. 1 टीस्पून मीठ घालतीये मी. मी इथे पिंक हिमालयन सॉल्ट वापरतीये, त्याने चव छान येते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला या पिठाचे डोसे बनवायचे तर हे पीठ थोडंसं पातळ करायला पाहिजे. बघूया किती पाणी लागतंय. मी 1/2 कप पाणी घेतलंय, त्यातलं 1/2 घातलंय मी. अजून थोडंसं पाणी घालते, 1 टेबलस्पून. आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे डोस्यासाठी. ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तर डोसे कुरकुरीत होतील बिडाच्या तव्यावरती. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी डोसे करायला बिडाचा तवा वापरतीये. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलंच आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मी ते कांद्यावरती थोडंसं तूप घेतलंय. आपण तूप वापरतो कारण तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे आपल्याला फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स ऍब्सॉर्ब करायला मदत करतात. एक पळी भरून बॅटर घालायचं आणि ते छान पसरवून घ्यायचं. थोडस वरून साजूक तूप घालूया. त्याच्या कडा सुटत आहेत छान. वा, मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालाय. हा डोसा आपण शेंगदाण्याची चटणी, हिरवी चटणी, लोणचं असं मुलांना जे आवडेल त्याच्यासोबत खाऊ शकता. मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालाय. तिसरी रेसिपी आहे नाचणीचा कुरकुरीत डोसा. मी इथे 1 कप नाचणी घेतली आहे. 1/2 कप अख्खे उडीद घेतलेत. 1/2 चमचा मेथी दाणे घेतलेत. आणि 2 मोठे चमचे मी इथे ब्राऊन पोहे घेतलेत. आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळा पाण्यातनं. आता हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालंय. आपण यातलं पाणी काढून घेऊया.
आता मी याच्यामध्ये पाणी घालतीये. नाचणी आणि अख्खे उडीद भिजतील आणि वर 1 इंच पाणी राहील एवढं पाणी घालते मी याच्यामध्ये. आता आपण याला 2 तास झाकून ठेवायचे. आता हे छान भिजलंय 2-3 तास. आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय. आता एकदम छान वाटलं गेलंय बारीक. हे फर्मेंट करायला ठेवायचंय आपल्याला, तर एका मोठ्या भांड्यात ठेवूया आपण. मी वाटताना अगदी 2 टेबलस्पून पाणी घातलंय त्याच्यामध्ये. आता हे छान वाटलं गेलंय. याच्यामध्ये मी पिंक हिमालयन सॉल्ट घालणार आहे, याची टेस्ट छान लागते. हे पीठ रात्रभर झाकून ठेवायचंय फर्मेंटेशन साठी. आता सकाळ झाली, आपण बघूया फुगलंय का. आपण रात्रभर हे फर्मेंटेशन साठी ठेवलेलं आहे. वा, बघितलं, मस्त फर्मेंट झालंय छान. आता याचे मस्त डोसे होतील कुरकुरीत. नाही होत तर मी याच्यावरती थोडस तूप लावून घेतलंय. आपल्याला फक्त डोसा चिकटू नये एवढंच तूप लावायचंय त्याला. आणि मी इथे बिडाचा तवा वापरतीये. तो तवा तयार कसा करायचा याचा व्हिडिओ आहेच आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्ही बघत असाल तर याच्या कडा सुटायला लागतात. खूप इझिली निघतो याच्यावरनं डोसा आणि जाळीदार पण होतो. वा, मस्त कुरकुरीत जाळीदार हेल्दी नाचणीचा डोसा तयार आहे. चला मग 3 प्रकारच्या मिलेट्सचे 3 प्रकारचे डोसे पटापटा बनवून बघा. माझा मिलेट्सवरचा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे माहितीपूर्ण आणि हेल्दी रेसिपीजचे व्हिडिओ पोस्ट करीन, तुम्हाला त्याचं सगळ्यात पहिले आणि लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.